झी 24 तास एक पाऊल पुढे। भास्कर जाधव यांनी केलेल्या शाही लग्नावर नाराजी व्यक्त करणाऱ्या शरद पवारांनी अजित पवारांविरोधात कारवाई का केली नाही असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार, अजित पवार, आर आर पाटील आणि सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला। आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार आणि तटकरेंसारख्या भ्रष्टाचारी नेत्यांचं डिपॉझिट जप्त व्हावं असं मतदान करा असं आवाहन उद्धव यांनी केलं। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथं शिवसेनेच्या भ्रष्टाचार विरोधातल्या निर्धार मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टीकेचं लक्ष पहिले तुमच्या काकांना विचारा, शरद पवारांना विचारा, कसा त्यांनी यशवंतरावांच्या पार्टीमध्ये वार केला होता ते विचारा, कसा त्यांनी वसंतरावांच्या पार्टीमध्ये वार केला होता ते विचारा। ज्या यशवंतराव आणि शरद पवारांना हात धरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणलं, त्याच शरद पवार आणि यशवंतरावांना शेवटच्या त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सोडून दिलं होतं। तुमच्याकडे शिवाजी महाराजांची शिकवण आम्ही घ्यायची, ज्या शिवरायाचं तुम्ही नाव घेता शिवरायासारखं वादा या अजित पवारांना मी अटक केलं, ताबडतोब लाभ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढून टाका आणि मग शिवरायाचं नाव घ्या, तोपर्यंत शिवरायाचं नाव घेऊ नका। तुम्ही यशवंतरावांची सुरा थट्टा करू नका। त्यांच्यापुढे असं होत आहे की हे यशवंतराव असे होते की काय की कोणी महाराष्ट्राची थट्टा करावी आणि त्यांच्याकडे जावं की यशवंतराव त्यांना माफ करायचं। आज यशवंतराव असते तरी सुद्धा त्यांनी अजित पवारांना माफ केलं नसतं। आणि आताही जी काही फेरा करतायत अजित पवारांना आत पकलेश तुम्हाला करून घ्यावे लागतात, पण तुम्ही जे सत्तेवरती बसलेला आहात आणि तुम्ही जो सगळा सत्तेचा भट्ट्या गोल करून टाकलेला महाराष्ट्राचा, त्याच्यामुळे ही माझी गोरगरीब जनता जे भोगते त्याला आत पकलेश म्हणतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।